BH पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. आता आपल्याला लंबदुभाजकाचा प्रमेय पाहायचा आहे, सिद्ध करायचा आहे. तर त्यापूर्वी कृती आहे, ऍक्टिव्हिटी. तर ती काय आहे समजावून घ्या, लंबदुभाजक कशाला म्हणायचं आहे तेही समजावून घ्या. तर इथे आपण कोणता एक रेषाखंड घेतला, त्याला आपण नाव देऊ ए बी. तर ए आणि बी बिंदूना आपण त्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू असते. आता लंब दुभाजक म्हणजे काय, तर अशी रेषा जी या रेषाखंड ए बी ला लंब पण असते आणि दुभाजक पण असते. दुभाजक या शब्दाचा अर्थ आहे समान दोन भाग करणे. म्हणजे आता इथे आपण रेषा यल ही लंब दुभाजक रेषा घ्यायची आहे. बघा, रेषा यल आपल्याला लंब दुभाजक घ्यायची आहे. आता ती कशी घ्यायची आहे, कुठे येणार, तर ते पहा. समजा अशी आपण रेषा इथे यल घेतली. ओके, आहे रेषा यल. तर लंब दुभाजक म्हणजे ही रेषा रेषाखंड ए बी ला लंब असते, 90° छेदते आणि रेषाखंड ए बी चे ती समान दोन भाग करते. समजा इथे एम या बिंदू मध्ये जर छेदत असेल तर एम बरोबर एम बी हे अंतर असते. एम बरोबर एम बी आणि रेषा एल ही रेक ए बी ला लंब असते. रेक ए बी ला लंब असते म्हणून या रेषा एल ला म्हणजे ती लंब पण आहे आणि दुभाजक पण आहे. म्हणून रेषा एल ही रेक ए बी ची लंब दुभाजक आहे असे म्हणतात. आता आपण या कृतीमध्ये काय करायचंय बघा. कोणताही एक बिंदू घ्यायचाय, कोणताही एक बिंदू इथे रेषा एल वर घ्यायचाय. समजा रेषा एल वर इथे एक आपण बिंदू घेतला पी. आता कर्कटकच्या साह्यानं पी ए हे अंतर मोजायचंय. कर्कटक घ्यायचा आणि दोन्ही या टोकामधलं अंतर मोजायचंय. नंतर पी आणि बी या दोन बिंदू मधलं अंतर मोजायचं आहे. जर ही दोन्ही अंतर जर पाहिली तर ती समान येतात. दोन्ही अंतर समान येतात म्हणजे तिथे आपल्याला पी ए बरोबर पी बी मिळतं. पी ए बरोबर पी बी मिळतं हे लक्षात घ्या. पी ए बरोबर पी बी याचा अर्थ असा की रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील कोणताही बिंदू घेतला तर तो बिंदू रेषाखंडाच्या अंत्यबिंदू पासून समदूर असतो. समदूर म्हणजे समान अंतरावर असतो. हे अंतर आणि हे अंतर समान आहे. पी ए बरोबर पी बी समान अंतरावर असतो. तर हा झाला लंब दुभाजकाचे प्रमेय. आता बरोबर याच्या उलट जर आपल्याला काही सांगायचं झालं तर याच्या उलट बरोबर कसं पहा. आपल्याला बरोबर याच्या उलट घ्यायचंय. म्हणजेच काय, समजा आपल्याला इथे रेषाखंड ए बी दिलेला आहे. रेषाखंड ए बी आपल्याला इथे दिलेला आहे. ओके, ए बी दिलेला आहे आणि असाही तिथे पी बिंदू आहे. एक पी बिंदू आहे तर हा हे अंत्यबिंदू ए आणि बी पासून समदूर आहे. समदूर आहे म्हणजे समान अंतरावर आहे. म्हणजेच पी ए बरोबर पी बी दिलेलं आहे. पी ए बरोबर पी बी हे दिलेलं आहे आपल्याला. हे लक्षात घ्या, पी ए बरोबर पी बी हे दिलेलं आहे. हे आपण सारख्या कोणाने देखील दाखवू शकतो. अंतर हे अंतर समान आहे. आता तुम्ही जर रेषाखंड ए बी चा लंब दुभाजक काढला. लंब दुभाजक आपण कसं काढतो, कंपास घेतो, रिकाम टोक ए वर ठेवतो आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो. आपण ए बी च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे आणि इकडे कंस मारतो. नंतर रिकाम टोक बी वर ठेवतो आणि या मूळच्या तेच अंतर न बदलता त्या मूळच्या कंसाने छेदणारे असे दुसरे कंस मारतो. आणि मग शेवटी याच्यामधून जाणारी रेषा मारायची. हा छेदन बिंदू आहे की नाही, दोन कंसांचा छेदन बिंदू.
आणि क खालचा दोन कंसांचा छेदनबिंदू याच्यातून जाणारी अशी रेषा काढायची आहे. तर अशी रेषा काढली तर ती या पी बिंदू मधून जाते हे लक्षात ठेवा. ती काय होते, पी या बिंदूतून जाते. याचा अर्थ असा की रेषाखंडांच्या अंत्यबिंदू पासून समदूर असणारा बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो, त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. या आकृतीमध्ये रेक ए बी च्या ए आणि बी या अंत्यबिंदू पासून समदूर असणारा पी हा बिंदू घेतला आपण, समदूर असणारा आपण पी हा बिंदू घेतलेला आहे. तर पी हा बिंदू या रेषा एल म्हणजे या लंब दुभाजकावर आहे, लंब दुभाजका येतो तर या लंब दुभाजकावर तो आहे. ओके, तर आता हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, तर हे आपल्याला आता समजावून घ्यायचं आहे. हा, लंब दुभाजकाचे प्रमेय त्यातला भाग एक, रेषाखंडांच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडांच्या अंत्यबिंदू पासून समान अंतरावर असतो. पुन्हा एकदा पहा, रेषाखंडांच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदू पासून समान अंतरावर असतो, म्हणजे समदूर असतो. आताच आपण याची चर्चा केली, तर आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. यासाठी आपल्याला आकृती काढावी लागेल. पक्ष, साध्य, रचना असेल तर रचना, आणि शेवटी सिद्धता, अशा भागामध्ये आपल्याला ते सिद्ध करायचं आहे. आता आकृती काढलेली आहे, तर आकृती काढताना सुरुवातीला आपल्याला ए बी हा रेषाखंड घ्यावा लागेल आणि एल ही लंब दुभाजक रेषा घ्यावी लागेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे पक्ष लिहिताना एवढाच भाग अगोदर लिहायचा आहे, म्हणजेच रेषा एल ही रेक ए बी ची लंब दुभाजक रेषा रेक ए बी ला एम मध्ये छेदते. बिंदू पी हा रेषा एल वरील कोणताही बिंदू आहे. ओके, तर हे झालं पक्ष, म्हणजे आकृतीमध्ये दिलेली माहिती जी आहे तर ती आपल्याला पक्षामध्ये लिहायची आहे. आता आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, तर ते साध्यामध्ये लिहायचं आहे. आपल्याला इथे काय सिद्ध करायचं आहे बघा, तर हे पी ए अंतर आणि पी बी अंतर समान आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून आपण साध्यामध्ये काय लिहिणार, लेंथ पी ए बरोबर लेंथ पी बी, जे आपल्याला सिद्ध करायचं आहे ते साध्यामध्ये लिहायचं आहे. ओके, आता आकृतीमध्ये जो काय बदल करायचा आहे तर तो रचनेमध्ये लिहायचा असतो. आकृतीमध्ये आपण काय बदल केला, तर इथे आपल्याला रेक ए पी आणि बी पी जोडायचा आहे. हा रेक ए पी आणि बी पी पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत, तर हे आपल्याला जोडायचे आहेत. त्याच्यामुळे इथे आपल्याला रचनेमध्ये लिहायचं आहे रेक ए पी व रेक रेक ए पी व रेक बी पी काढा. ओके, हा तर इथे आकृती पहा म्हणजे लक्षात येईल. आकृती रिकामी करतोय, आता आकृतीमध्ये पहा म्हणजे लक्षात येईल. ओके, हा आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे सिद्धतेचा. आता हे कसं सिद्ध करायचं आहे ते पहा, तर इथे आकृतीमध्ये जे काय दोन त्रिकोण तयार झालेले आहेत तर ते दोन त्रिकोण आपल्याला एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे सुरुवातीला. आणि त्याच्यामुळे आपण इथे काय करायचं पहा, सुरुवात त्रिकोण पी एम ए व त्रिकोण पी एम बी मध्ये पी एम ए आणि पी एम बी पहा, पी एम ए हा त्रिकोण आणि पी एम बी हा इकडचा दुसरा त्रिकोण. तर या दोन त्रिकोण आपल्याला हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तो भाग पहा, त्याच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करायचं आहे. रेक पी एम एकरूप रेक, एक मिनिट, रेक एक मिनिट, रेक पी एम एकरूप रेक पी एम का, तर सामायिक बाजू आहे ही पहा, इथे निळ्या रंगाने दाखवतो, ही सामायिक बाजू आहे दोन्ही त्रिकोणांची. रेक पी एम एकरूप रेक पी एम का, तर ती सामायिक बाजू आहे. ओके, हा आता पुढचा भाग बघा, पुढचा भाग काय आहे, तर कोण पी एम ए, कोण पी एम ए एकरूप कोण पी एम बी का, तर प्रत्येकी काटकोण आहेत पहा,
आकृतीमध्ये पहा पी एम ए आणि पी एम बी, तर हे प्रत्येकी काटकोन आहेत, 90° मापाचे आहेत, म्हणून ते एकरूप आहेत. आणि त्याच्यानंतरचा भाग पहा रेक पी एम एकरूप रेक बी एम, रेक पी एम एकरूप रेक बी एम. का? तर एम हा मध्यबिंदू आहे. एम हा काय आहे? मध्यबिंदू आहे. एम हा मध्यबिंदू असल्यामुळं रेक ए एम आणि रेक बी एम, इथे बघा हिरव्या रंगाने दाखवतो रेक ए एम आणि रेक बी एम, तर हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत कारण एम हा मध्यबिंदू आहे. आणि म्हणून पुढचा भाग आपण लिहू शकतो इथे की त्रिकोण पी एम ए एकरूप त्रिकोण पी एम बी. का? कोणती कसोटी? तर बाकोबा कसोटी. तर याच्यामध्ये आपण इथे सुरुवातीला बाजू एकरूप दाखवल्या, दोन त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप दाखवल्या, त्याच्यानंतर आणखीन एक बाजू दाखवलेली आहे एकरूप, आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण देखील एकरूप दाखवलेला आहे. म्हणजे बाजू कोण बाजू कसोटी, म्हणून बाकोबा कसोटीनं ते दोन त्रिकोण एकरूप आहेत. आणि एकदा का दोन त्रिकोण एकरूप झाले तर त्यांच्या संगत बाजू एकरूप आपण घेऊ शकतो. आणि म्हणून पुढचा भाग आपण इथे घ्यायचा आहे की रेख पी ए एकरूप रेख पी बी. का? तर एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. कारण लिहायचं आहे एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. ओके, हा आता हे रेषाखंड एकरूप झाले. आकृती रिकामी करतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आकृतीमध्ये पहा तर इथे रेख पी ए आणि रेख पी बी पहा, रेख पी ए आणि रेख पी बी एकरूप दाखवले आपण. म्हणजेच काय? तर पी ए बरोबर लेंथ पी ए बरोबर लेंथ पी बी, लेंथ पी ए बरोबर लेंथ पी बी, लेंथ पी ए बरोबर लेंथ पी बी. ओके, हा आणि म्हणून मग आपण आता इथे शेवटी लिहू शकतो की यावरून रेषाखंडांच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्याच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. बघा रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्याच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. तर हे आपल्याला इथे सिद्ध झालेलं आहे, हे आपण सिद्ध केलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं लंब दुभाजकाचे प्रमेय, आकृती काढून पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता, तर हे भाग आपल्याला इथे लिहायचे आहे. ओके, आता पुढचा भाग पहा. आता इथे पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 40 वर भाग 2 त्याच्यामध्ये दिलेला आहे रेषाखंडांच्या टोकापासून समदूर असणारा कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. हे आपण आता सुरुवातीला आपण चर्चा केली तीच, मात्र इथे आपल्याला ते सिद्ध करायचं आहे. मग याच्यासाठी आकृती काढायची आहे. इथे जी दाखवलेली आहे आकृती, तर ती आपल्याला आकृती काढायची आहे ज्याच्यामध्ये आपण इथे बिंदू पी हा रेषाखंड ए बीच्या टोकापासून समदूर असलेला कोणताही बिंदू आहे, म्हणजेच पी ए बरोबर पी बी. तर हे एवढं आपण इथे घेतलेलं आहे, पी ए बरोबर पी बी आहे, हे लक्षात घ्या. सारख्या खुणाने दाखवलेलं आहे आकृतीमध्ये, त्यामुळे पक्ष दिलेली माहिती आहे ती पक्षामध्ये लिहायची आहे. इथं सुद्धा आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरुवातीला आकृती काढायची आहे, त्याच्यानंतर मग आपल्याला इथे पक्ष लिहायचा आहे, पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता. तर या टप्प्याने आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. तर सिद्धतेमध्ये आपल्याला रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत, तर त्या आपल्याला भरायच्या आहेत. ओके, आता इथे पहा पक्ष आकृतीमध्ये जी माहिती दिलेली आहे तर ती आपल्याला पक्षामध्ये भरायची आहे. आकृती रिकामी करतोय पहा ती. तर इथे आता बिंदू पी हा रेषाखंड ए बीच्या टोकापासून समदूर असलेला कोणताही बिंदू आहे, म्हणजेच पी ए बरोबर पी बी. तर हे झालं पक्ष.
आता साध्य आपल्याला जे काय सिद्ध करायचं आहे ते साध्यामध्ये लिहायचं आहे. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे तर विधान वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते की पी हा रेख एबीच्या लंब दुभाजकावर आहे. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणून ते आपण साध्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके, हा आता आकृतीमध्ये जो काय बदल करायचा आहे तो आपण रचनेमध्ये लिहित असतो. आकृतीमध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे तर रेख एबीचा यम हा मध्यबिंदू घेतला, या रेख एबीचा यम हा मध्यबिंदू घेतला आणि रेषा पीएम काढायची, अशी रेषा पीएम काढायची आहे. ओके, हा पाहता इथे रचना, रेख एबीचा यम हा मध्यबिंदू घेतला, रेषा पीएम काढली, रेषा पीएम काढली. ओके, हा स्क्रीन कोणाला दिसेना? तर स्क्रीनवर जिथे तुझा हे आहे रोल कर स्क्रीन आणि त्याच्यावर क्लिक कर म्हणजे दिसेल, तुझं दुसरं पेज आलं असेल स्क्रीनवर. ओके, ठीक आहे. आता सिद्धतेचा भाग पहा. सिद्धतेमध्ये आता आपल्याला सुरुवातच करताना त्या जे दोन त्रिकोण आपल्याला इथे एकरूप दाखवायचे आहेत त्या दोन त्रिकोणामध्ये असा उल्लेख करायचा आहे. पहा, त्रिकोण पीएएम व त्रिकोण पीबीएम मध्ये, त्रिकोण पीएएम व त्रिकोण पीबीएम मध्ये दोन त्रिकोण पहा आकृतीमध्ये काय काय एकरूप दिलेलं आहे तो भाग पहा. तर इथे रेख पीए एकरूप रेख पीबी, आपल्याला कारण लिहायचं आहे. तर कारण येणार आहे पक्ष, कारण ते ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा भाग पहा, रेख एएम एकरूप रेख बीएम. बघा एएम आणि बीएम पहा, तर याला कारण लिहिलं रचना, किंवा एखाद्याने असं लिहिलं तरी चालेल, यम हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे असं इथे लिहिलं तरी चालेल, कारण रचनेमध्ये लिहिलेलं आहे रेख एबीचा यम हा मध्यबिंदू घेतला म्हणून तसं इथे लिहायचं, किंवा काय करायचं आहे रचना असं लिहायचं आहे. ओके, हा आता पुढचा भाग, पुढे रेख पीएम एकरूप रेख पीएम म्हणजे आपल्याला इथे सामायिक बाजू लिहायचं आहे. ओके, हा सामायिक बाजू असं लिहायचंय. आता पुढचा पाठ, हा ओंकार स्क्रीन दिसे नाही तुला, पुस्तकामध्ये बघ स्टेप वाईज तू बघत जा, मी सांगतोय ती माहिती आहे आणि पुस्तकामध्ये पहा पान क्रमांक 40. ओके, हा नाही समजलं तर तुला याचा व्हिडिओ पाठवतो नंतर, हा लक्ष दे काळजीपूर्वक. हा पुन्हा त्रिकोण पुढचा भाग पहा, त्रिकोण पीएएम एकरूप त्रिकोण पीबीएम, आता इथे कसोटी लिहायचं आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर आपण इथे या दोन त्रिकोणामध्ये तीन संगत बाजू आपण एकरूप दाखवलेले आहेत बघा, त्यामुळे कसोटी येणार बा बा बा, कसोटी काय येणार बा 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 कसोटी, तर इथे चौकटीत बा 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 लिहायचं आहे. ओके, हा आता पुढचा पाठ पहा, तर पुढे आपल्याला इथे एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आपण एकरूप घेऊ शकतो. इथे पहा आकृतीमध्ये पहा पी एम ए आणि पी एम बी आपण एकरूप घेऊ शकतो. ओके, हा इथे बघा कोण पी एम ए एकरूप कोण पी एम बी एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत ते, परंतु या दोन कोणांची जर आपण बेरीज केली तर ती 180 येते बघा, कारण हे रेषे जोडीतील कोण आहेत, हे कसे कोण आहेत रेषे जोडीतील कोण आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज येणार 180°. आता पी एम ए अधिक पी एम बीच्या ऐवजी पुढची पायरी पहा, इथे आपल्याला पी एम बीच्या ऐवजी पी एम ए किंमत ठेवायची आहे. इथे चौकटीत पीएमबी आहे बघा, तर त्याच्या खाली आपण किंमत ठेवलेली आहे पीएमए, त्यामुळे काय झाली पुढची पायरी पीएमए अधिक पीएमए बरोबर 180° अशी पायरी झाली. ओके, हा तर का, तर इथे आपल्याला इथे किंमत आहे बघा इथे, तर तिचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. इथे जी किंमत दिलेली आहे की नाही वरती बघा, वरती इथे पीएमए पीएमबी हे आहे बघा, ही स्टेप पहा, तर ती इथे किंमत ठेवलेली आहे इथे ही. ओके, त्यामुळे आता इथे दोन वेळा झाले ते कोण, दोन वेळा झाले ते, त्यामुळे इथे आपल्याला घेताना
दोन पीएमए बरोबर 180 अंश मिळाले. आता दोन इथं गुणिले त्या बाजूला गेल्यानंतर भागिले होणार, म्हणजेच कोण पीएमए बरोबर 90 अंश. ओके, हा आता तो कोण 90 अंश झाला म्हणजेच रेख पीएम लंब रेख ए बी. आकृतीमध्ये पहा, आकृती रिकामी करतोय पहा तिथे, तर रेख पीएम लंब रेख ए बी झाले. आणि म्हणून तसेच आणखीन आपल्याला इथे म्हणता येईल की तसेच रेख ए बी हा यमचा मध्यबिंदू पण आहे. आता हे एक आणि दोन विधान बघा, याला एक म्हटलेलं आहे आणि याला दोन म्हटलेलं आहे, इथे रचनाकारण लिहिलेलं आहे. तर या दोन विधानांचा विधानावरून आपल्याला काय लिहिता येईल पहा. बघा, पहिलं विधान आहे रेख पीएम लंब रेख ए बी. बघा, पीएम लंब ए बी आणि यम हा मध्यबिंदू आहे, यम हा मध्यबिंदू आहे आकृतीत पहा. आणि याच्यावरून आपल्याला इथे लिहिता येईल की रेषा पीएम ही, रेषा पीएम ही इथे पहा, रेषा पीएम ही रेख ए बी ची लंब दुभाजक रेषा आहे, म्हणजेच पी हा रेख ए बी च्या लंब दुभाजकावर आहे. आणि हे इथं सिद्ध झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे इथे सिद्ध करता येतं, असं सिद्ध करायचं आहे. ओके, हा.